आपण तिरुपती ते कल्याण ही आपली स्लीपरची बुकिंग होती आणि इकडे तुम्ही बघताय स्लीपरची बुकिंग असून सुद्धा आपल्या इकडे एवढी गर्दी आहे आणि पुढेही मी दाखवते अजून तुम्ही खूप गर्दी झालेली आहे. नमस्कार मंडळी, मी मानसी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मंडळी, तिरुपतीमध्ये आम्ही 2 दिवस फिरलेलो आहोत आणि आज आम्ही पुन्हा घरी निघालेलो आहोत. तर आपली 9:30 ट्रेन आहे. तर चला, आमचं तर आवरलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 7. तर आता आपण घरी निघालेलो आहोत. तर चला बघूया आपलं कोणाकोणाचं आवरलेलं आहे. चला बघणार आहोत आपण. आपला चहा तर आलेला आहे. चहा आणायला गेले होते इकडे बघते. चला आपण पहिला चहा घेणार आहोत आणि लगेचच निघणार आहोत, कारण 7:15 तर झालेले आहेत. चहा आलेला आहे आपला. युवांश, गुड मॉर्निंग. युवांश, हा आम्ही परत गावाला चाललो, आमचं फिरून झालेलं आहे. काय काय बघितलं तू? हा, युवांश सगळा फिरला, पण युवांशला फक्त झू पार्कचाच आठवते ना. युवांश कुठे गेलेलास तू? झू पार्कला. आपल्या बॅगा पॅक करून झालेल्या आहेत तिकडे. फक्त चहा घेणार आहोत आपण. हे घे ग. या चहा घ्यायला. निघायची वेळ झालेली आहे आपली, 15 मिनिटं राहिली आहेत आपल्याला. 7:30 आपण निघणार आहे. चला म्हणजे चहा घेऊन आपण लगेचच निघणार आहोत. बाय बाय तिरुपती. निघालेत सगळे खाली. आता स्टेशन पर्यंत जाण्यासाठी आपली सवारी आलेली आहे. याच्यावरच आता आपल्या बॅगा टाकून द्यायच्या आहेत. चला आपण तर पोहोचलेलो आहोत स्टेशनला. तर चला आपण हे त्या बाजूतून जाणार आहोत. आपलं सामान अजून काढायचं बाकी आहे, जे आपण गाडीवर ठेवलेलं आहे. तर इकडे बघता एक एक बॅग आपली काढलेली आहे. तर इकडे बघा, आप्पांनी घ्यायला लावलेली आहे मुलांसाठी. तर चला, इथे सुद्धा आपली खरेदी अजून संपलेली नाही आहे आणि ही आपली सवारी निघाली आता आपल्याला सोडून. आणि आईची सुद्धा शॉपिंग अजून राहिलेलीच आहे. ट्रेन यायला उशीर आहे अजून. आपण बसलेलो आहोत इकडे हॉलमध्ये. 8:30 वाजले. आज 9:30 आपली ट्रेन आहे. 1 तास आपल्याला इकडे बसायचं आहे. सामान ठेवून बसलो आहे आपण इथे. निघालेलो आहोत आपण तिरुपती. बाय बाय. किती आहेत आपल्याशी? विरू, विरा आमचा पुरा दिवस खायला लागतोय. हे बघ, बसल्याबरोबर सुरुवात. आणि बाकीचे इथे आहेत आपल्याशी. तिथे माझी सीट आहे आणि हे इकडे बसले. बाकीची मंडळी आपली इथे आहे. बाकीची मंडळी आपली इकडे. पण आता याच एकाच डब्यात आहोत. आता तिरुपतीला खरं बाय बाय केला. ट्रेन मध्ये बसलो आम्ही. काय किचन घेतलंय?
हाँ तुला पण तू काय घेतलास कुठे चाललास रे आता कुठे चालला युवाश कुठे चालला तू कुठे चालला घरी तुझं घर कुठे कल्याण हे बघा जवळच आहे हे ह्या डब्यात आहेत आणि आपण त्या डब्यात आहे तिथे बाय चाललो आम्ही घरी घरी चाललो एकाच डब्यात आहेत आता मागच्या वेळेचा जेव्हा आपण आलो तेव्हा दोन डब्यात डिवाइड झालेलो आता एकाच डब्यात आहेत पण फक्त हे इथे बसलेत आणि आम्ही तिथे सुमित आहे तिथे यावेळेस आपल्याला विंडो सीट नाही भेटली मध्ये आलेलो निघालेलो आहोत आपण आता परतीच्या प्रवासाला भेटू परत तर चला बराच वेळ झालेला आहे आपल्याला दुपार तर झालेली आहे आणि इकडे तुम्ही बघताय इकडे पूर्णच डोंगर हे आपल्याला दगडाचेच दिसतात जसं की आपल्याकडे बघायचं झालं तर आपल्याकडे मातीचे डोंगर असतात आणि उंच उंच झाडं हिरवीगार असे झाडे असते डोंगरांमध्ये तशी इकडे आपल्याला नाही बघायला मिळत इथे झाडी तर आहे पण एकदम खुरटी खुरटी झाडं आहेत आणि इकडे तुम्ही बघताय पूर्ण डोंगर हा दगडाचाच आहे बऱ्याच ठिकाणी हेच डोंगर आपल्याला दिसतात आता भरपूर एरिया आपण क्रॉस केलेली आहे पण कधीपासून हे आपल्याला डोंगर लागलेले आहेत इथे थोडी तुम्हाला हिरवी झाडे दिसते इकडे बघा एकदम छोटी छोटी झुरटं आहेत आणि दगड तर जास्तच आहेत जसे की आपल्याकडे एवढे दगड नसतात डोंगरावर असतात पण एवढे नसतात इकडे हे असे डोंगर आपल्याला दिसत आहेत इकडे बघा बऱ्यापैकी डोंगर हे दगडाचेच आहेत इकडे आणि हिरवळ एकदम कमी आहे तर आत्ता दुपार होत चाललेली आहे आणि इकडे बघताय सगळेच आता कंटाळलेले आहेत बसून बसून घरी जायचं आहे लवकर जायचं आहे सगळ्यांना आणि ही विरूची मस्ती अजून संपत नाही आहे आणि इकडे आहेत आप्पा आप्पांना पण झोप आली आहे कंटाळलेत आप्पा पण आणि इकडे बघा मगाशी तर आपण डोंगर बघितले दगडाचेच आणि इकडे तुम्ही बघताय या पूर्ण खदानी आहेत कडप्प्याची खदान आपल्याकडे जशा दगडाच्या खदानी असतात तशा इकडे आपल्याला कडप्प्याच्या खदानी बघायला मिळतात तर इकडे भरपूर एरिया या कडप्प्याच्या खदानीची सुद्धा लागते आपल्याला इकडे तुम्ही बघू शकताय तर कधीपासून आपल्याला लागलेल्या आहेत या कडप्प्याच्या खदानी आणि हे मोठे मोठे ढीग कडप्प्याच्या तुकड्यांचेच आहेत इकडे कडप्प्याच्या एवढ्या जास्त खदानी आहेत तर मगाशी आम्ही तर बघितल्या मागे आपल्याला कंपाऊंडमध्ये आपण जसं तार यूज करतोय तर इकडे आम्ही काही ठिकाणी बघितलं की कडप्पे लावलेले होते कंपाऊंडमध्ये कारण खदानी जास्त असल्यामुळं इकडे कडप्पाही बहुतेक स्वस्त असेल खाल्लं खाऊ काय खाऊ सात वाजलेले आहेत आणि इकडे तुम्ही बघताय आपण स्लीपरची बुकिंग केली होती आणि स्लीपरची बुकिंग असून सुद्धा ते कल्याण ही आपली स्लीपरची बुकिंग होती आणि इकडे तुम्ही बघताय स्लीपरची बुकिंग असून सुद्धा आपल्या इकडे एवढी गर्दी आहे आणि पुढेही मी दाखवते अजून तुम्ही खूप गर्दी झालेली आहे आणि इकडे आपले सीट आहेत इकडे हे आहेत हो बरं वाटतंय का छान आणि आपण जेव्हा तिरुपतीमध्ये गेलो तेव्हा एसी बुकिंग होती त्याच्यामुळे आपल्याला गर्दी नव्हती एकदम आम्ही आरामात गेलो होतो पण येताना आम्हाला एसीची बुकिंग नाही झाली आणि बघताय तुम्ही ही अवस्था झाली आमची येताना 7:30 वाजलेले आहेत आता आपण बिर्याणी ऑर्डर केलेली आहे बघू आपली ऑर्डर येता किती वाजता आहेत कारण गर्दी खूप आहे या डब्यामध्ये कारण आपली स्लीपरची बुकिंग असून सुद्धा आपल्या याच्यामध्ये खूपच गर्दी झालेली आहे तर बघूया आपण ऑर्डर तर केलेली आहे भूकही लागलेली आहे नाश्ताही आलेला नाही गर्दी असल्यामुळे या डब्यामध्ये कोणीच येत नाही आहे तर बघूया आता आपलं रात्रीचं जेवण तरी कधी येते आपल्याला बघावीच लागणार आहे भूक तर लागलेली आहे आता कारण हलका फुलकाच नाश्ता केलेला होता आता भूक तर लागलेली आहे विरूला भूक लागली विरू गर्दी तर अजून काही कमी झालेली नाही आहे आणि आपलं जे बिर्याणी मागवलेली आहे रात्रीसाठी जेवणासाठी आपण तीही अजून आलेली नाही कारण इथे एवढी गर्दी असल्यामुळं बहुतेक आपली ऑर्डर लेट होणार आहे बघूया आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याकडे खूपच गर्दी आहे खूप जास्त तर बघूया बहुतेक आपल्याला शूटिंगसुद्धा करता येणार नाही आहे आता
तर भेटूया आता आपण डायरेक्ट घरीच। तर चला मंडळी, फायनली आपण घरी पोहोचलेलो आहोत कुडूसला, आणि तिरुपतीचा आमचा प्रवास अतिशय छान झाला। आणि थोडंसं येताना थोडीशी गडबड झालीच, कारण तुम्ही बघितलं असेल खूप गर्दी झाली होती, आणि आपली स्लीपरची बुकिंग होती, आणि स्लीपरच्या बुकिंगमध्ये शक्यतो ही गर्दी होतेच, कारण तिकडे येण्याजाण्याच्या ज्या ट्रेन आहेत त्या फार कमी आहेत आणि स्लीपरमध्ये ही गर्दी होत असते ऐकलं होतं, पण पहिल्यांदा आम्ही ते अनुभवलं सुद्धा, आणि खरंच खूप हैराणीसुद्धा झाली। गर्दी एवढी असल्यामुळं ते नाश्ताही आला नव्हता, दुपारचाही आम्ही असंच हलकं फुलकं खाल्लं होतं, आणि रात्रीची जी आम्ही बिर्याणी ऑर्डर केली होती बिर्याणीसुद्धा खूप उशिरा आली, आणि शूटिंग करायला काही जमलंसुद्धा नाही, कारण तिथे एवढे वर्दळ होती, म्हणजे खूप आरडाओरडा होता, आणि जी गर्दी होती त्याच्यामध्ये तर नाहीच जमलं। आणि फायनली आम्ही 4:30 कल्याण येथे पोहोचलो, तिथनं बहिणीकडे गेलो, थोडंसं फ्रेश झालो, आणि सुमित आणि राणू तर तिकडनंच गेले मामाकडे, कारण सुट्टीचे अजून 2-3 दिवस बाकी आहेत। आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत कुडूस येथे, तर आत्ता 10 वाजलेले आहेत आणि आमचीही सगळे आवरावर झालेली आहे। तर मंडळी, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच, तोपर्यंत बाय बाय।